नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, परत एकदा आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश या फ्री एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज चर्चा करणार आहे नवीन भरतीवर, ती म्हणजेच सैन्य भरती मेळावा 2018. मित्रांनो, सैनिक भरती ही विभागानुसार निघत असते, त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विभागावाईज ह्या जागा आता सध्या निघलेल्या आहेत, त्याचे ऑनलाईन फॉर्म सध्या चालू आहे, त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. मित्रांनो बघा, आपल्याजवळ ही एक माहिती ही तुम्हाला दाखवत आहे मी. पहिला विभाग आहे मुंबई. मुंबई विभागामध्ये दिनांक 4 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर ह्या काळामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यातली ठिकाणे बघा, मुंबई, रायगड आणि पालघर ह्या ठिकाणी ती भरती प्रक्रिया होईल. त्याच्यामधील जिल्हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, नाशिक जिल्हा, हे जिल्हे ह्या मुंबई विभागामध्ये येतात. त्यांची भरती प्रक्रियेचे दिनांक आपण बघितले 4/10/2018 ते 13/10/2018. समोर बघा मित्रांनो, समोरचा विभाग आहे आपला बेळगाव. बेळगाव हा विभाग इथं 5 नोव्हेंबर 2018 ते 12 नोव्हेंबर 2018 ह्या काळामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, त्यातलं ठिकाण हे बेळगाव या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. त्याच्या अंतर्गत जिल्हे येतात बेळगाव, रायचूर, बिदर, कोपल, यादगीर आणि गुलबर्गा. हे जिल्हे मित्रांनो कर्नाटक ह्या राज्यामधील आहे. त्यानंतर समोरचा विभाग आहे आपला नागपूर. नागपूर विभागाअंतर्गत भरती प्रक्रिया ही 23 ऑक्टोंबर 2018 ते 3 नोव्हेंबर 2018 ह्या दरम्यान होईल. त्याच्यामधील ठिकाणी बघा, अमरावती आणि वर्ध्याला ह्या ठिकाणी भरती प्रक्रिया होईल. त्याच्यामध्ये असलेले जिल्हे बघा, नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ इत्यादी हे जिल्हे ह्या विभागाअंतर्गत येतात. त्याच्यानंतर आपला औरंगाबाद विभागाची भरती प्रक्रिया ही 13 नोव्हेंबर 2018 ते 23 नोव्हेंबर 2018 ह्या काळामध्ये होईल. भरतीचं ठिकाण आहे जळगाव आणि याच्या अंतर्गत जिल्हे येतात औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, बुलढाणा, हिंगोली, धुळे, नंदुरबार. समोरचा आपला विभाग आहे कोल्हापूर. कोल्हापूर विभागामध्ये 6 डिसेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 ह्या काळामध्ये भरती प्रक्रिया होईल. त्यांची ठिकाणे आहे सांगली आणि साताऱ्यामध्ये. याच्या अंतर्गत जिल्हे येतात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा. ह्या जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो. यानुसार आपण आपला जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो त्यानुसार आपल्या ह्या भरतीच्या दिनांक लक्षात ठेवून, ठिकाणं लक्षात ठेवून आपण ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो. याच्याविषयी आपण पुढील ह्याच स्लाईडमध्ये आपण बघूयात. तर ऑनलाईन अर्ज कोणत्या साईटवर करायचा ते आपण बघणार आहोत. हे आपले जिल्हे आणि विभाग लक्षात ठेवा, तारखा खूप महत्त्वाच्या असतात. आता समोर आपण बघूया, आपल्याकडे एक बातमी आहे जळगाव म्हणजे औरंगाबाद जो विभाग आहे त्याच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्याबद्दल आपल्याकडे एक न्यूज आहे. आता बघा मित्रांनो, जळगाव होणार सैन्य दलाची मेगा भरती. 21 सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू. इथली 21 सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. आपल्याला कोणत्याही विभागाअंतर्गत आपला जिल्हा येत असेल तरी आपल्या ह्या साईटवर जायचं आहे. कोणती साईट आहे ती? www.joinindianarmy.nic.in ही संकेतस्थळ हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, हे संकेतस्थळ महत्त्वाचं आहे. ह्या साईटवर आपण जाऊन आपला अर्ज भरायचा आहे आणि ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत आपली तारीख कधी आहे त्यानुसार आपलं कळण्यात येईल आणि त्यानुसार आपल्या पुढची जी काही कार्यवाही ती करायची आहे. याच्यामध्ये आपण बघू मित्रांनो नेमकी बातमी काय आहे. आता ही सैन्य दलाच्या मेगा भरतीचे आयोजन जळगाव म्हणजे औरंगाबाद विभागाअंतर्गत आहे. 20 ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान जळगाव खानदेश येथे करण्यात आले आहे. या भरतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात समावेश असणार आहे. आपण याच्या अगोदरचे जिल्हे बघितले आहे. आता जी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असते त्याच्यामध्ये कुठल्या जागा भरण्यात येतात ते आपण थोडक्यात बघूया. सदर भरतीमध्ये सोल्जर GDचे पद असतात, त्यानंतर सोल्जर टेक्निकलचे पद, सोल्जर टेक्निकल AVN आणि AMN एक्झामिनरचं पद असतं, सोल्जर टेक्निकलमध्ये नर्सिंग असिस्टंटचं पद असतं, सोल्जरमध्ये ट्रेड्समन ह्या पदाकरता सुद्धा भरती होत असते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ह्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ह्या नोंदणीसाठी
आपल्याला जॉईन इंडियन आर्मी डॉट NIC डॉट इन ह्या संकेतस्थळावर 21 सप्टेंबरपासून 4 नोव्हेंबरपर्यंत आपण अर्ज करू शकतो. भरतीसाठी प्रवेशपत्रसुद्धा अगोदर येत असतात मित्रांनो, लक्षात ठेवायचे. ज्यांची 12वीमध्ये MC विषय प्रमाणपत्र असतात त्यांना ह्या भरतीमध्ये स्थान दिलं जात नाही, हे लक्षात ठेवायचं. आता उमेदवार ज्यावेळेस भरती प्रक्रिया जातात त्यावेळी नेमकी कुठली डॉक्युमेंट सोबत असावी हे बघा. आपल्याकडे जे उमेदवार असतो त्याला येताना 10वी आणि 12वीचे मूळ गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्रसुद्धा सोबत ठेवावं लागणार आहे. त्याबद्दल डोमेसाईल प्रमाणपत्र, त्यानंतर बोनाफाईड प्रमाणपत्र, तहसीलदार यांचा रहिवासी दाखला, मागील 6 महिन्यातील सरपंच दाखला आणायचा आहे आणि चारित्र्य प्रमाणपत्रसुद्धा आपल्या सोबत ठेवावं लागत असतं. जर ज्यांच्याकडे NCC प्रमाणपत्र असेल त्यांनी NCC प्रमाणसुद्धा सोबत ठेवायचे. जर माजी सैनिकाचा मुलगा असल्यास त्या प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे आणि 14 सध्याचे रंगीत पासपोर्ट फोटो सोबत ठेवायचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण लवकरच ह्या साईटवर जायचं आहे joinindianarmy.nic.in आणि त्याच्यामध्ये जर आणखी अधिक माहिती हवी असेल आपल्या विभागाची त्याच्यावर आपण जाऊन ती माहिती आपण मिळवू शकतो. त्याच्यामध्ये वयोमर्यादा किती असते, काय सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वयोमर्यादा आणि ग्राउंडच्या बद्दलसुद्धा आपण चर्चा करू. तसं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, निश्चित आपण समोरचा आणखी एक व्हिडिओ बनवू त्यासाठी. तरी इच्छुक युवकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या इंडियन आर्मीमध्ये जॉईन व्हायचं. मित्रांनो भरपूर असे प्रमाणात वॅकन्सी आलेल्या आहेत, चांगल्या पद्धतीची ही भरती प्रक्रिया होत असते आणि एक आपली देशाची सेवा करायची ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे ते मित्रांनी अर्ज करून भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन आपली निवड कशी होईल या पद्धतीने आपण तयारी करायची मित्रांनो. तर चला मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल नेहमी बघत राहा. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीसुद्धा याची माहिती घेऊ. तशी तुम्ही कमेंट्समध्ये कळवा जर तुम्हाला काही अडचणी असतील वयोमर्यादेबद्दल तर ते सुद्धा मला कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ग्राउंडची आणि वयोमर्यादा काय, शिक्षण कोणत्या पोस्टसाठी कोणतं लागतं ते सुद्धा घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, बघत राहा हेल्पिंग गणेश एज्युकेशनल चॅनल.